सांगलीतील औद्योगिक वसाहतीमध्ये अतिश बबन कांबळे या तरुणाचा त्याच्या सख्ख्या भावाने डोक्यात दगड घालून खून केला आहे सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली याप्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात अतिशचा भाऊ तुषार बबन कांबळे याला ताब्यात घेण्यात आला आहे त्याची आई रेखा बबन कांबळे यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अतिशला दारूचे व्यसन होते अतिश आणि तुषार यांच्यात गेल्या काही दिवसापासून सतत वाद होत होता त्या व्यसनातून तो तुषारच्या विरोधात संशय घेत होता या संशयावरून अनेक वेळा त्यांच्यात टोकाचे वाद झाले होते सोमवारी अतिशला दारूसाठी पैसे पाहिजे होते पैसे मागण्यासाठी तो तुषार याच्या कामावर गेला कामात असणाऱ्या तुषारकडे त्याने दारूच्या पैशासाठी घाई घेतली रात्री अतिश आणि तुषार यांच्यात पुन्हा वाद झाला त्यातून तुषारने रागाच्या भरात त्याच्या डोक्यात दगड घातला तो गंभीर जखमी झाला संजयनगर पोलिसांना सदरची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेच्या साई अतिशला तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला दरम्यान संशयित तुषारला पोलिसांनी ताब्यात घेतले संशयित आरोपी तुषार यास न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे